निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा, कोणी सात्विक कोणी राजस कोणी तामसी जसा हो, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा। सेवा धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी, सेवा धर्मी परोपकारी त्यागी जीवन घर संसारी, सात्विक तेचा मार्ग दाखवी सत्याचा वारसा हो, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा। जैन विलासी जीवन धारा उपभोगांचा मोर पिसारा, जैन विलासी जीवन धारा उपभोगांचा मोर पिसारा, राजस जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावर भरवसा हो, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा। क्षणात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर, क्षणात होई राग अनावर जणू नराचे होई जनावर, आता तामसी कधी न बघतो पापाचा आरसा हो, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा। कोणी सात्विक कोणी राजस कोणी तामसी जसा हो, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा, माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा। साहेबांनी बोलवलंय सखाराम, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बरं। सखाराम, तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे तुझी शिक्षा कमी करण्यात आलेली आहे आणि आजच तुला मुक्त करण्यात येत आहे। हे तुझे कपडे आणि ही तुझी मेहनतीची कमाई, बोला काय देऊ, चाय देऊ की का? हा?
अरे देव माणसा कुठं होतास तू? अरे अरे काय रे तुझी अवस्था? परमेश्वरा अरे काय बघतोय बाई? चिट्ठी नाही, पत्र नाही, आता येतो वरून गेलास अन अड्डा वर्षांनी येतोस वय. कुठं कुठं शोधलं मी तुला? अरे कुठं कुठं शोधलं मी तुला? आता आता विचार करू नकस, बस क्लास चाय करून आणतो तुला मी माझ्या आजचा. हा चल 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 बाबा गल्ल्यावर बस. चल बरं झालं आलास. चल असते परमेश्वरा गल्ल्यावर बसायचा, फर्स्ट क्लास चाय करून देतो तुला. हा बस सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा
कमालच केलीस बघ, आज एकदम यगळीच कामगिरी केलीस. काय वेगळी कामगिरी केली, इकडे घाम फुटला होता. अरे देवळात मृदुंग वाजवणं वेगळं आणि तमाशा ढोलकी वाजवणं वेगळं. हा हा, म्हणजे डाळ भात आणि चिकन बिर्याणी तर फरक आहे म्हणजे. चल चल, लय रात झाली, आपल्याला निघायला पाहिजे रे बाबा. असं कसं निघाला, काय पाहुणचार नाही काय? नाही बाई, काय लय रात झाली, सकाळी उठून आम्हाला धाबा उघडायला लागतो. असं बाई, पण काय बी म्हणा, लय उपकार झालं बघा तुमचं. अगो तुम्ही असं ऐन वेळेला धावून आला नसताना तर त्या साऱ्या पब्लिक न तमाशाचा फळ लावला असता बघा. किती पैसे झालं? अहो काय बाई बोलताय, कसली पैशी भाज्या करताय? अहो देवळात मृदुंग वाजवतो, इकडे तमाशा ढोलकी वाजवली बस. आमचं उस्ताद म्हणजे कुणी अडचणीत पडल्या ना की मदत करायला एकदम पुढे असतात बघा. काय सांगता, या कधी आलं तर आमच्या धाब्यावर चहा प्यायला. वय येऊ की? बरं एक गोष्ट आहे बघा. काय? काय? तुम्ही चायचं पैक घेणार असाल तर येऊ बघा. आधी या तर खरं, नंतर बघू काय. एक लक्षात ठेवा, जय हनुमान. सांगतो तुला घरी, चल घरी. सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची. उस्ताद काळी तेलात पडल्यासारखी अवस्था झालीये, बटाटा वाडा झालाय कलेजाचा. हळू बोल हळू बोल, कोणीतरी ऐके. तुमच्या सकाळी नाश्त्याला पहा वरून तुझा कलेजा खाईल. अरे असं गिराक नाही ना भेट. सापडेल सापडेल, घरी जा आणि देवाचं चिंतन कर. कोणत्या देवाचं? काम देवाचं. आधी काय दिसतं दादा, घरला लवकर जा आणि सकाळी धाब्याला लवकर आहे. पण ते बटाटा शिजायला घालायला विसरू नका, तर पंचायत व्हायची. ज्या डोसक्यात केवळ बटाटे शिजत ठेवले, जा तू, जा जा. सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची, सांगा कुणाची. कुणाचा कोण आहे? सावकाश बंद पडायचं. हॅलो, कुणी आहे का? कोण आहे? नमस्कार, मी प्रभाकर करमर. नमस्कार नमस्कार. ही माझी पत्नी पल्लवी. नमस्कार. वकील आहे मी. ते राव देव, पण तुमचं काम काय? काय झालं, आमची गाडी जरा बंद पडली. बंद पडली? पण कुठे बंद पडली? हे इथे अर्धा किलोमीटर मागे. अर्धा किलोमीटर मागे म्हणजे? इथे कुणी मेकॅनिक आहे का? नाही, इथे कुणी मेकॅनिक नाही. अरे देवा, आहे पुलाच्या पलीकडे नारायण नावाचा मेकॅनिक आहे बघा. गुड, तुमच्याकडे कुणी मुलगा मुलगा आहे मला? नाही, मैत्र होता तो गेला गावाला. आता आपण एक काम करूया. काय? काय? येणार इथे बसू दे, एवढ्या काळ होता त्यांना परत निघून घेऊन जाऊ. तुम्ही असं करा की तुम्ही दोघे निवांत बसा, मी जातो गाडी घेऊन. नाही नाही, तुम्हाला गाडीतला फॉल्ट नाही कळणार. अहो फॉल्ट कळेल हो, पण त्या नारायणचं माझं पटत नाही असं आहे ते. पण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. मी आलो. हो नारायण, नारायण मॅकॅनिक लक्षात ठेवा, नारायण मॅकॅनिक. माझं नाव जाऊ नका, गाडी दुरुस्त नाही करणार तो. जपून जा. हो काळो खेळ काळो. तुम्ही जा ना, निवांत पडा, मी बाहेर बसतो साहेबांची वाट बघत. नाही मी ठीक आहे. नाव काय तुमचं? माझं नाव सकाराम, या धाब्याचा मालक आहे मी. तुम्ही आज जा ना, आज जा, आज जा, निवांत पडा, जा आज जा, जा ना. तुम्हाला उगीच त्रास आमच्या. आम्हाला कसला त्रास, परोपकार करणं आमचं कर्तव्य आहे. जा जा आज जा, तुम्ही आज जा, आज जा. आम्हाला कसला त्रास, बरेच दिवस कोण माणूस नव्हतो धाब्यावर, आज कोणतरी आलं तरी. नारायण मिस्त्री. ओ नारायण मिस्त्री. हा हा. ओ मिस्त्री कोण आहे?
माझी गाडी जरा बंद पडली, बघणार का? उद्या सकाळी नका करू, मला 7 वाजता पुण्यात पोहोचलं पाहिजे, माझी कोर्टात महत्वाची केस आहे, प्लीज. माझ्या सोबत कोणी नाही. मी आहे तुमच्या मदतीला, तुम्ही काय काळजी करू नका. गाडी कुठे आहे? गाडी इथं पुलाच्या पलीकडे जवळच आहे. एक एक कधी पण माणसं. चला हा, थँक्यू. हा कुठे? चला. काय साहेब, रस्त्यात होणार नव्हतं, सामान नाही, काम मोठ आहे म्हणून इकडे ढकलं. बस हा घ्या. मी दाखवतो. हा जमतंय का? पाणी पी. धर्मी परोपकारी, त्यागी जीवन घर संसारी, सात्विक तेचा मार्ग दाखवी, सत्याचा वारसा हो. माणूस असा माणूस तसा, माणूस आहे कसा. नारायण मॅकॅनिक आहे ना, तसंच आहे, वेळ लागणार. चला. आज किती उशीर केला तुम्ही? पण काय करणार, गाडीत भरपूर प्रॉब्लेम होता. झाली ना गाडी रिपेअर? यापिन बघा आमच्या आजचा. थँक्यू. काय कसं झालं चहा? अरे खरंच मस्त झालं. स्वतः उभा राहिलं तुमच्यासाठी, याचा कधी उभा राहत नाही. खरंच खूप छान झालं. पुण्याला आलास की ये नक्की घरी. पुण्याला अहो, एक दिवस धावा बंद केला ना तर ट्रक वाले बोंबलतात. बरं बाबा, तुला पाहिजे ते माझ्या पडी माझं कार्ड देतो. हो द्या. चहानी मजा आली? चावकत जा, काही करू नका. बाई येतो. बरोबर, या या. आता झाली ना गाडी नीट दुरुस्त? हो, आता लवकर पोहोचलं पाहिजे पुण्याला. चल. सगळी काम मलाच करावं लागतं. मालक दूर आणलया. तू नाही नानाशी भर नाही, जरा हात लावा की काहीतरी. काय आव, दुधाचं भांडं उतरा, मदत करा. असं कितीचा रती भाई तुमचा? अहो असं बघताय काय? काय नाही, सकाळ सकाळी तुला बघितलं की दिवस चांगला जातो बघ, आणि गल्ला पण चांगला जमतो. आता रोज रोज जायला मी काय मोकळी हायवय? नानासनी बरं नाही म्हणून मी आले. या आता ते बरे होईस तर मलाच यावं लागणार. तुझा बा कधीच बरा होणार नाही. काय म्हणलं? आलं तर की थोडी भजी खाऊन जा. अहो पर मग नाना तरी घेऊन जा की
जमणार नाही. हे बघ, तुला आवडेल तर मी तुला बनवून देईन. बघ, काय पाहिजे तुला? चायनीज, पंजाबी, नॉनव्हेज, व्हेज? नॉनव्हेज म्हणजे? नॉनव्हेज म्हणजे माझा कलेजा फ्राय आणि भेजा फ्राय. बोल काय खाणार? कलेजा. फक्त कलेजा? अगं तो तर मी कवाच दिलाय तुला. हा नामे कुठे गेला? करमा या करमा. अहो तुमचं खोकन ऐकून ऐकून माझे डोस कवटले की ती पोरगी ती तसली आणि तुम्ही हे असले. काय झालं? अहो काय झालं काय? चिमणी गेली वावळायला आणि दिस गेला मावळायला. हाय कपत्ते अजून? हाय कपत्ते? दिस मावळला तरी हाय कपत्ते अजून? पोरीचा दूध घालायला म्हणून गेली तरी 10 वाजले तरी पत्ता नाही तिचा. येऊ देत आता आपल्या झिंजा उपटून देते हातात त्यानं. मग बघू तिच्याकडे. आपण तुम्ही त्या पोरीच्या माग तुम्ही घाबरावा. तुमच लाडणार तर जिथं तिथं माझं लाड. मग मी करते हो लाड तिचे, मी करते लाड. तुम्ही जस केअर बसून ठेवली आहे तिला. पण मी ताटी पोर असून बघा कशी झिंजत असते गावावरती. आई आता गप का? अगं कशाला गिचायची? या आली बघ. या 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 आला. दूध घालायला गेला होता का गावात हुंदडायला गेला होता? बोला की आता. गाप भांडी पडली आहेत तेवढी घासून घे आणि माझी लुगडी बी पिळून टाक तेवढी. आता काय राहिलं? आई मला भूक लागली. भूक लागली? मग खा मला, नाहीतर बापाला खा बापाला. चला आटपा लवकर, ते काम पडले ते बघा दिन. मग बघू काय खायचं ते. आणि काय गं सटवे, बापा मोरे लईच भूक 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 करती असती. कवा खायला घातलं नाही मी तुला? सावत्र असले तरी कवा केलंय का सावत्रपणा? आट्टा गायींना राहणार नाहीच तेवढं बघा ते. बाबा काय झालं? बाबा बाबा मी आज जाते ना दूध घेऊन, तुम्ही आराम करा. आराम? अगं रात दिवस तुला घाण्याला झोपलेली बघून कसला आलाय आराम? अहो पण मी जाते ना. अगं पण करू दे की मला काम. अगं एवढ्याशा पोरीवर इतका कामाचा बोज आहे. है बाबा काय झालं? मी आता लहान नाही राहिले, मी मोठी झाले. असं? आणि बाबा मला तुम्ही तुमचा मुलगा समजा. अगं पण लोक काय म्हणतील? हे बघ जवळ माझ्या अंगात ताकद आहे तर करू दे की काम. तू हात लाव आणि जा घरात. हात लाव म्हणलं तर हात लाव, हात लाव. जा घरात. काय खेळत? आज पण भेट नाही. कुणाची वाट बघताय? आपलं नाही म्हणलं दूध ओतू गेला सारखं आत बाहेर करताय म्हणून म्हणलं. हा दुधाची वाट बघतोय. दुधाची की गवळणीची? ए पेंड्या तोंड सांभाळून बोल, त्याचं नरड्यात गरम गरम चहा होती बिन दुधाचा. हा राव दे राव दे. हा ती गवळण नाही अक्का गवळी वाडा येतोय मागणं. चाटो चाटो चाटो. वय 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 वय. हा वय वय. आला 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 आला.
करतो सोडतच नाही दुधाचं दही होईपर्यंत हात लावा हात लावा आवाज कसा बदलला हा तिच्या बापाचा आवाज आहे अरे मी तिचा बापच बोलतोय हात लाव लावतो ना लावतो आज शांता नाही आली आता मी बरा झाल्यावर ती कशाला येईल तुम्ही कशाला बरे झाला एवढ्या लवकर वर्ष साहेबाने झोपून राहायचं ना बिचाऱ्यावर म्हणजे डॉक्टर कोण आहे तुमचा डॉक्टर म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळालीस ती कशाला फिरता या पावसा पाण्यात शांत आहेस की अरे सखाराम आता त्या पोरीला कुठेही नू लोकांच्या दारोदार आता स्थळे या लागले तिला बघायला काय मग कुठे पसंत पडलं की नाही आजकाल कुठं चांगला मुलगा भेटतोय सखाराम भेटेल भेटेल इकडे या तुम्ही काळजी करू नका लवकरच चांगला मुलगा भेटेल तुझ्या तोंडात साखर पडो आधी तुझ्या तोंडात भजी पडो अरे असं करा शांताला भी थोडी भजी नेऊन द्या म्हणून पावसा म्हणायचं फिरू नका घरी शांत विश्रांती घ्या येऊ का शांताला पाठवा काय उस्ताद काय झाला फोडणी बसली वाटत लाजताय लाजताय असू द्या असू द्या अहो बिंदास लगीन करा शांता लई चांगली पोर बघा अहो इंगासारखं काम आहे तुमचं आयुष्य चवदार बनवेल वाईट सगळं जमा झालं कम्प्लीट अगदी किती झालं पाहिजे 160 160 हे घ्या परत येतो हो या इकडे सामान नाही आले तुझा बाबा बरा झाल्यापासून तुझं माझं भेटणंच बंद झालं कुठल्या बी कामात लक्ष लागत नाही काय करू माझी सावत्र आई मला लई तरस देते संधी कामं मलाच करावी लागतात तू काय बी कर पण मला दिवसातून एकदा तरी भेट अगं कुठल्या गोष्टीत मन लागत नाही ग माझं तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय माझ्या मनाचा कधी विचार केला म्हणजे मला बी तुम्हाला लई भेटावं असं वाटतंय खरंच तुझ बुझ केली ओ करी बोले फुला सखर
तुझा संग ओठानी बुझ बुझ के ली पतो गुंगा गुलाम की कुठे गेलतीस म्या तिकडे वाण्याकडं वाण्याकडं बाबा आई कुठे आहे सावित्री तुझी आई लग्नाची बोलणी करायला गेली लग्नाची कुणाच्या तुझ्या आणि कुणाच्या माझ्या हे बघ पोरी आता एवढा एकच मार्ग उरलाय तुझ्या सुटकेचा अगं ह्या बाईनं ह्या घराचा नरक करून सोडलाय तिला तुझी आई होणं कवा जमलंच नाही ग बाबा तुम्ही असताना मला आईची उणीव कधीच नाही भासली तरी बी एकदा तुझं लगीन लावून दिलं का मी मोकळा होईल स्वतःच्या हक्काच्या घरात जाशील सुखी होशील तू म्हणजे हे बघ आता नाही म्हणू नकस बाबा मी लगीन करायला नाही म्हणत नाही मग बाबा मी माझा जोडीदार निवडलाय शांती बाबा तो हॉटेलवाला सखाराम लई चांगला माणूस आहे मला लई प्रेम करतोय अगं पर शांती का विचार तुझ्यासारख्या भोळ्या पोरींना वचनात ही लोक बांधून ठेवत्यात आणि प्रत्यक्षात येळ आली हात वर करून मोकळं होत्यात बाबा सखाराम तसा नाही अगं सामन्यांना तसंच वाटतं एकदा प्रेमात पडलं का नाही सखा मला धोका नाही देणार अकबर तुझ्या आईचं काय तिनं आणलेल्या स्थळानं तुला पसंत केलं मग देवा काय लिहून ठेवलंस र हिच्या नशिबात तुलाच माहित शांता शांता अगं नावे म्हणाल तुला भेटायचं म्हणून काय झालं मी फक्त तुझीच अरे हो शांता हो सका ज्यावेळी दुसरं कोणी मला हात लावेल त्यावेळी शांता या जगात कधीच नसते मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत अगं शांता रडू नकोस काय झालं सांग बघू काय झालं सांग मला उद्या बघायला पाहुणे येणार आहे काही झालं तरी उद्या आई लग्नाची सुपारी फोडणार त्याच्या आधी तू येऊन मला लग्नासाठी मागणी घाल सक्या तू ये जर तू नाही आलास तर शांता तुला जगत कधीच नाही दिसणार शांता कधीच नाही दिसणार शांता ये 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 बस 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 बाळ बस नाव काय तुझं शांत छान शिक्षण दहावी फारच छान यो माझा मुलगा अनिल इंजिनियर आहे 7-8 हजार रुपये पगार आहे बर एवढं असून बी माग पुढं काहीच नाही म्हणजे एकुलत एक म्हणा की अहो समज काही आहे घरदार आहे शेतीवाडी आहे गुरडवर आहे ती फक्त आईचं प्रेम तेवढं त्याला काही मिळालं नाही आता म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आता याचा आग्रह तुमचा आग्रह म्हणून शान मी लगीन करायला तयार झालो तुम्हाला बायको पाहिजे आणि तुमच्या मुलाला आई पाहिजे आई मला लगीन नाही करायचं शांता शांते अहो तुम्ही तरी पोरीला काही समजावा जरा सांगा तिला काय सांगायचं हे बघ मी जिथं असते तर या फिरण्याबरोबर लगीन करून देणार नाही
घरी बोलवून तुम्ही त्यांचा असा अपमान करता होय असं होय बघून घेईन तुम्हाला मी अरे जा जा बघून घे आरशात थोडं बघितलं होतं का बघतो निघालाय घेरडा अरे माझ्या कर्मा काय म्हणावं तुमच्या आकल्याला पाहुण्यासनी असं हकलून दिल्यावर हिच्या संघ कोण लगीन करणार आहे अग मी करीन तिच्याशी लगीन तू कोण तू कोण म्या आई हाय तिची मी तिचा होणारा नवरा आहे औकात हाय का तेवढी त्या म्हातारीची होती का हे बघा माझं शांतवर प्रेम आहे मी तिच्याशी लगीन करणार कोण मध्ये येईल त्याला कांद्यासारखा चिरीन करा 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 हो खोकत का म्हटलंय लग्नाची तयारी करा लग्नाची देवाच्या कृपेनं तुझं चांगलं झालं चांगला संसार कर माझी काळजी करू नकस आणि आदन मधनं माझी फेरी आहेस की तुझ्या घरला पोरी आई असून मी तू पोरकी आहे लाज वाटते मला पण तुला माहेर नाही माहेर नाही म्हणून सप्तपदी विसरू नकस पोरी सप्तपदी विसरू नकस अरे बघा रात्री जेव्हा असे पांढरे कपडे घालू काय दिसतच नाही उस्ताद राहू द्या राहू द्या हे बघा जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत आज जाऊ देणार नाही आधी वहिनी साहेब घेऊन घेऊन टाक लोकर घेऊन टाक बरं घेते चांदीची सायकल त्याला सोन्याच्या तारा तारा सखाराम रावणाशी संसार करते युग झाली जकास वहिनी साहेब हा उस्ताद आता तुम्ही हे आपल्याला आपलं काय जमत नाही आपलं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत आपण इथं हल्लणार नाही घेत मला नाव असं आपल्यापाशी लय भक्त वेळ आहे नाव घ्या आधी अरे पण मला वेळ नाही ना पण ठीक आहे आडव्या तिडव्या बाबळीच्या झाडावर बसला होता घोला घोला नाम्या उठत नव्हता म्हणून त्याला उचलून मी जरा जपून पाट पाट येतो उद्या दुपारी 12 वाजता ये की 12 वाजता हो उस्ताद उस्ताद लई शान दिसते दुकान कोण चालवणार असू द्या असू द्या ए गोला मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की कधी काय या धाब्यावर लक्ष्मीची पावलं येतील खरं तर मीच भाग्यवान की मला तुम्ही भेटलात आजपासून माझ्या मेनू कार्ड मध्ये एक पदार्थ वाढला कोणता तो म्हणजे गोड गोड बर्फी उंदीर मामा माझ्या पत्त्यावर पडला थँक्यू उंदीर मामा थँक्यू सोडा नाही
नारी नाश्ता का वाटेल का समझ आपण बघल ना आपण दोघांशिवाय कोणी नाही इथं मला पुण्यात आंघोळ करावी लागल असं माझ्याकडे बक्कळ पाणी आहे हां काय होत नाही आज पासून स्वयंपाकघरावर ताबा माझा तू गिरायक सांभाळायची आणि तुम्ही गल्ला वहिनी साहेब जिंदाबाद उस्ताद भी जिंदाबाद ग्लास धो लगे ग्लास धो वहिनी साहेब आज पर्यंत लोकांना धाब्यावर जेवण घातलं मी आज प्रथम बायकोच्या हातचं जेवतोय अरे वा 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 बरं वाटतं दुसऱ्याच्या हातचं जेवायला क्या बात है क्या बात है असं स्वादिष्ट जेवण आयुष्यात प्रथम खातोय हे तू पण खा तू पण खा मला नगर तुम्ही समाधानाने जेवला त्यातच माझं पोट भरलं क्या ना देवाचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं नाही माहित आज माझी इच्छा पूर्ण झाली काय आपलं लग्न झाल्यावर देवालाही नसं नवस केला होता असं एवढं प्रेम करतो तुम्ही माझ्यावर केवढं केवढं आभाळ एवढं हो माझ काय मागितलं देवाकडं मी नाही तुम्ही सांगा नाही तू सांग की सांग ना जन्मोजन्मी मला हेच नवरा मिळू दे असं सांगितलं मी असं मागितलं मी असं नाही मागितलं मग मी मागितलं जन्मोजन्मी मला हीच बायको मिळू दे हा या उस्ताद हे बघा आणले दोन याला होय काय तू आज आज जा काय रे पैसे किती देणार माझे साखर दादा काय बी करून उद्या देतो बिर्याणी खायची का किमा खायचं का दादा कर्जानं जाम झालं जाम झालो बाहेर पैसे देऊन आमच्या उधारीवर का उद्या देतो आई शपथ उद्या देतो जाय उद्या देतो 6 महिने झाले गपचूप कर्ज परत कर माझं सांगून ठेवतो नाहीतर तंदूर मध्ये टाकून तंदुरी पराठा करून टाकीन तुझा चल आला मोठा तू पण म्हणाल उधार देत जाऊ नकोस नाही देणार मला अगं उगाच कशाला बोलायचं त्याला बघा किती रडकून दिला आलाय तो अगं सोंग आहे सोंग धाबा कसा चालवायचा माहिती नाही तुला अव 200 रुपये म्हणजे त्याची आबरू नाही हो दे ना त्या परवा कशाला त्याला वाईट बोलायचं अगं माझी उधारी आहे त्याच्याकडे आता 200 रुपयाने आपलं काय होणार आहे उद्यापासून कुणाला उधारी देऊ नका झालं देणं घेणं सरत पण बोलणं लक्षात राहत आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल पण आपल्यामुळे उगाच दुसऱ्याला त्रास नको अहो वहिनी तसं उस्तादाचं डोकायलाय शान पर काय तंदुरी समोर बसून कधी कधी होत गरम आता उधारीचं म्हणाल ना आता 10,000 रुपये निघतील बरं ते जाऊ द्या आधी प्रसाद द्या हा अस 900, 1,000, 1,100, 1,200, 1,300, 1,400, 1,500 घ्या भाई साहेब आजचा गल्ला 1,500 रुपये 800 रुपये प्रॉफिट एवढे पैसे अगं तू इथं आल्यापासून गल्ला वाढायला लागला बघ खरं खरं सांगू तू या घरची लक्ष्मी आहेस चला तुमचं आपलं काय तरी अगं गल्ला जर असंच वाढत राहिला ना तर मी एक दिवस मोठं हॉटेल घेईन आणि त्याच्यावर मोठं गार्डन मुलांना खेळायला मुलांना कोणाच्या आपल्या कधी लवकरच मला नाही वाटत बाई का त्यात का अवघड त्यासाठी ह्या लक्ष्मीला जवळ घ्यायचं नसतं मग आपल्या बायकोला जवळ घ्यायचं असतं अरे विसरूच की आता घेतो सोडा ना काय झालं तो बघतोय कोण ना मॅम नाही हो मग तो कंदी तू तिचा
असावेसे वाटतंय. अरे नाम्या तिकडे काय करतोय? या बघ इकडे लई आहेत. हा बघ तू देतोय काढून काय काय करताय मग? अरे लवकर काढ. काय ते शांत इथं काय करते? मला चिचक खावेसे वाटतात. येडे का कोळी तू? चिचा खायला नसा बसेला तुला? तुम्हाला कळत कसं नाही? काय ते मला लाज वाटते. अरे लाजायचं काय त्यात? शांता असं गुपित आहे हो. इतके दिवस आमचं तू लपून ठेवलं होतो. नाम्या ऐकलं का? नाम्या बोला बोला उस्ताद. मी बाप होणार बाप. म्हणजे मी काका. हे काका मी बाप होणार. काका जिंदाबाद. काय झालं नाम्या? त्याला तर भरपूर मार लागला. आपण हॉस्पिटल मध्ये न्यायला पाहिजे. लवकर करा. लवकर लवकर या डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब जरा यायला बघा. तुम्ही थांबायचे? हो मी थांबतो इकडे. सखाराम तसं काही काळजीचं कारण नाहीये, पण छातीवर मार लागलेला आहे. तुम्ही ही औषधं घेऊन या. नाम्याला काही होणार नाही ना? घाबरण्यासारखं काही नाही, पण आपण सावध राहायला हवं. ताबडतोब ही औषधं घेऊन या. मी आताच घेऊन येतो. बापरे एवढा पाऊस. निघायला हवं आपल्याला. शांता औषध आणायचे. अजून पैसे घेऊन पावसात भिजायला झालं. अगं लवकर ये, पुलात पाणी भरेल. मला जाता येणार नाही औषध आणायला. लवकर ये. आले आले. घ्या हजार आहे ती. हजार रुपये? जास्त कमी राहू द्या. हो बरोबर निघतो मी. चल छत्री. कोण छत्री आण? लवकर जा. काय तू पण लवकर आण गा. घ्या घ्या मी येतो. तू नाम्याची अजिबात काळजी करू नकोस. मी बरोबर डॉक्टर सांगितलं की औषधं घेऊन येतो. आणि कोण आहे काय? तुम्ही या बसा बसा. एक फर्स्ट क्लास पैकी चहा बनव. आत्ता बनवून येतो. शांता फर्स्ट क्लास चहा बनवून दे. मी तर जाऊन येतो. हे गणित काय मला कळलं नाही. हे साहेब मी लगीन केलंय. तुम्ही बायको शांता. अरे वा बरं मी जाऊन येतो. वहिनी झक्कास पैकी चहा करा. झक्कास पैकी. साहेब मला उशीर होतो. तू कुठे निघाला एवढ्या रात्री? हॉस्पिटल मध्ये सोबत. एवढं बोललं भरपूर झालं. माझा मित्र आहे ना नाम्या, तो झाडावरनं खाली पडला. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. त्यासाठी औषध आणायला जातोय. काही काळजी करणार का? नाही तर पुण्याला घेऊन जाऊ. काळजी करू नका. तसं काय असेल ना तुम्हाला सांगेन. हक्काने तुम्ही बसा ना बसा. सांगते व्यवस्थित चहा बनवून साहेब ना. तुम्ही जाऊन झोपा. मी पाऊस कमी झाला की जातो. बर. डॉक्टर साहेब. ही जी औषध. गुड गुड.
शैल विलासी जीवन धारा उपभोगांता मोर पिसारा जैन विलासी जीवन धारा उपभोगांता मोर पिसार राजस जीवन जगण्यासाठी दुसऱ्यावर भरवसा हो माणूस असा माणूस तसा माणूस आहे कसा डॉक्टर साहेब आता कसं आहे आता काही धोका नाहीये बरं मी जाऊ घरी नाही नाही जरा थांबावं लागेल अशक्तपणामुळे आता सलाईन लावलाय हे संपलं की तू जा बरं ठीक आहे शांता सगळी तयारी केलीस का गेलं कशील आता अरे बापरे साहेबांना पावसात थंडी वाजवती वाटत खूप सिगरेट प्यालेत शांता अगे शांता अगे शांता हाय झोपली अजून तयारी कोण करणार ए शांता चल उठ गिराक येतील उठ उठ शांता अगे शांता चल उठ 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 बघू शांता मला सोडून का केली शांता जन्मजनी मला हे सोडा मिळू दे असं मागितलं मी तू असं मागितलं तू मी असं नाही मागितलं मी म्हंटल जन्मजनी मला हीच बायको मिळू दे जन्मजन्मी मला हे सोडा मिळू दे असं मागितलं मी सखी जेव्हा परका माणूस मला हात लावेल तेव्हा शांता या जगात कधीच नसेल कधीच नसेल कधीच नसेल पलया विजलेल्या डोळ्यामध्ये करे नाम
ज्यावेळी परका माणूस मला हात लावेल त्यावेळी शांता या जगात नसेल, कधीच नसेल। माहित नाही मग मी आपण तुझ्या बरोबर येणार नाही। अरे मी 7-8 दिवसात परत येईन, तोपर्यंत धावा सांभाळ। अरे पण उस्ताद, अरे लेका ऐक, अरे बघी म्हटलं होतं तुला तुझं नक्की पुण्याला येणं होईल म्हणून, ये ना। बरं झालं घरी आलास ते, बैस। अरे इथे बस ना, मी पाणी घेऊन येते। पार्टी पाहिजे तुझ्याकडून। पार्टी? कसली पार्टी? अरे कसली म्हणजे काय, तू लग्न केलं असं कळलं मला। बाई सर मी लग्न केलं पण। पण काय? माझी बायको शांता मला सोडून गेली। काय? I'm so sorry। काय झालं म्हणजे, अपघात झाला की आजारी होती ती? बलात्कार झाला तिच्यावर। म्हणून तिने आत्महत्या केली। सापडला तो मरा धाम। नाही, शांता त्याच्यापासून धाब्यावर मनच लागना, म्हणून इथं आलो। काही दिवस आलो तर चालेल ना तुम्हाला? हे काय विचारणं झालं? आठवत एक दिवस तूही आम्हाला आसरा दिला होतास, इथं आपलंच घर समजून राह। बच्चू आपल्याकडे कोण आलंय? हे सखाराम मामा। सखाराम मी चिमू, हे तुला गावाकडच्या गोष्टी सांगतील, मजा येईल ना? हो मजा येईल, खूप मजा येईल। चल आपण मामाला त्याची रूम दाखवूया। ये सखाराम, तुझी खोली दाखवते। चल ये सखाराम, आवडली ना तुझी खोली? चालेल ना बाबा? चालेल म्हणून काय विचारताय, इथं राहायला दिलं हीच मेहरबानी झाली। पुन्हा असं बोलायचं नाही, लवकर आवरून खालती मी चहा ठेवते। Oh, this is...
हसली सर हसली सर काला मनी आंसू लपलया भिजलेल्या डोळ्या मनी करे ना मला माझ्या प्रीती फुला करे ना मला माझ्या प्रीती फुला करे ना मला माझ्या प्रीती फुला मामा मामा आईने तुला चहा प्यायला बोलवलं आलो हं चल किमू या घे चहा घे हा चहा पिन पण एका अटीवर कुठली अट आजपासून स्वयंपाक मी करणार तू स्वयंपाक करणार काहीतरी काय बोलतोस तू पाहुणे तू माझ्याकडे तुला मी स्वयंपाक करू देणार पाहुणा काय दोन दिवसाचा असतो मी दोन दिवस राहणार की दोन महिने राहणार तू खुशाल वाटेल तितके दिवस बसून खाऊ काय तुम्ही माझ्या आता चहा प्याला का नाही हो अरे कसा लागला होता छान होता जेवू नका माझ्या आजचं मी जेवण बनवणार नाही ऐकणार खरंच ऐकणार नाही ठीक आहे मी तुला किचन मधल्या सगळ्या गोष्टी दाखवते चहा तर घे ना तर थंड होईल चिमो चिमो चिमे चिमे लपला का रे हॅलो चिमू कुठे गेली माझी शोधा की जरा असेल इकडेच कुठे कुठे गेली चिमू 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 कुठे चिमू कुठे काय करताय हॅलो माझ्या चिम्याकडे तुझं लक्ष नाही बरं का वा तुमचं चिमू ना आणि माझी कोण चिमू कुठे सांग 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 माझी बघा तिकडे लपली चिमू काय गो आहे तू असं करतेस आमचो चॉली जोन्या ये ना धारत धारत आता काय आता बाबा ना आज भलत्याच मूड मध्ये दिसताय मग एक केस जिंकून आलो मी हो कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा ना आता जाऊन सोड गुड नाईट आपण दोघच नाही होत घरात तिसराही माणूस आहे तिसरा माणूस तिसरा माणूस कोण सखाराम आलाय सखाराम सखाराम इथे कशा आलाय फार दुःखी हो बिचारा फार वाईट झालंय त्याचा त्याच्या बायकोवर कोणीतरी बलात्कार केला आणि तिने आत्महत्या केली बिचाऱ्याचं मन लागत नव्हतं तिकडे म्हणून काही दिवसांसाठी आला इथं आपल्याकडे पण त्याला इथं आपल्या आपल्या घरात कसं ठेवून घ्यायचा असं काय बोलताय त्यांनी नव्हती का मदत केली आपल्याला आणि तो फुकट राहत नाही आपल्याकडे स्वयंपाकी म्हणून कामाला लागलाय तुम्ही शोधून काढा त्या नराधा मला न्याय मिळवून द्या बिचाऱ्या सखारामला फासावर लटकवा त्या नराधा मला आय एम सॉरी तुम्ही इतके दमून आलात आणि मी तुम्ही फ्रेश व्हा मी ताटं घेते आपली आज सखारामच्या हातचा स्वयंपाक आहे बरं का राम राम साहेब
नाहीयेत तुला येत नाही वाटत नाही आई भी माझ्या जवळ झोपायची पण ते बाबांच्या बेडरूम मध्ये जाते त्यामुळे मला झोपत येत नाही माझं असंच काहीतरी झालंय मला झोप येत नाही जा उशीर झाला झोपायला जा नाही आधी तुम्हाला गोष्ट सांग मग तर मी झोपणार नाही मला नाही गोष्ट सांगता येत नाही तुला गोष्ट सांगायलाच पाहिजे बरं चल अगं मला नाही गोष्ट सांगता येत ग नाही तू सांग मला गोष्ट येत नाही कुठली सांगू सांग ठीक आहे मी तुला रामायणाची गोष्ट सांगतो रामायण थांब चमक रावणान सीतेवर अत्याचार केला रावणान सीतेवर अत्याचार केला सीते पाई राम कसा कसा वित झाला सीते पाई राम कसा कसा वित झाला रावणान सीतेवर अत्याचार केला सीते पाई राम कसा कसा वित झाला ज्ञान घात लाग घाला संधि साधुनिया ज्ञान घात लाग घाला सीते पाई राम कसा कासा वित झाला सीते पाई राम कसा कासा वित झाला पडीत एक लिग होती सीता माई झोपडीत एक लिग होती सीता माई पापी नजरेन तिला न्याहळू न पाई पापी नजरेन तिला न्याहळू न पाई वासनेच विष कस लंकाधीश प्याला वासनेच विष कस लंकाधीश प्याला तिथे पाई राम कसा कासा वित झाला तिथे पाई राम कसा कासा वित झाला रावण गेला पण आपली प्रवृत्ती मागे सोडून गेला गेली रावण अजून नाही गेला
आशा विस झाला तिथे पाय राम कसा कसा विस झाला रावणान सीतेवर अत्याचार केला तिथे पाय राम कसा कसा विस झाला तिथे पाय राम कसा कसा विस झाला खूप दमले मी पल्लवी काय हो पल्लवी मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय सकाळी बोलूया ना झोपू दे ना मला पल्लवी पण तुला ही गोष्ट सांगितल्याशिवाय मला झोप नाही यायची प्लीज प्लीज पल्लवी काय बोला ऐकते मी पल्लवी तो सखाराम आपल्याकडे आलाय ना सखारामचं काय होतं त्याच्याबद्दल सखार नाही का बोलू शकत तू सांगत होता ना त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय संसार ध्वस्त करायला मीच मीच कारणीभूत आहे काय पल्लवी मी शांतावर नाही आय कान बिलीव दिस तुम्ही देव म्हणून समजत होते मी तुम्हाला तुम्ही त्या सखारांचं उद्ध्वस्त केलं संसार आय कांट बिलीव दिस आय हेट यू आय हेट यू नाही पल्लवी पल्लवी मला सांगू की शट अप पल्लवी का शट अप मला काय ऐकून घ्यायचं नाहीये मला घटस्फोट हवाय मला घटस्फोट हवाय मला घटस्फोट हवाय चिमू चिमू चला उठा शाळेत जायचंय ना चिमू गेली कुठे आहे मुलगी चिमू ए चिमू 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 इथेच तू आणि शोधतेय उठ बघू सगळीकडे शोधतेय मी तिला काय करतेस ग इथे तू अगं काल मम्माने मला इतकी सुंदर गोष्ट सांगितली ना कुठली गोष्ट सांगितली रामाची आवडली ना तुला हो चलूट शाळेत जायचं ना तयारी करायची बघ किती छान झालं मामा आला ते आता रोज छान छान गोष्टी सांगेल तुला हो चल चल निघू ऑल द बेस्ट असं नाही असं नाही असा झालं समाधान एक आठवड्याभरची एनर्जी मिळाली मला चल आता एक जिंगलोज म्हणून समज रोज मला फोन करायला विसरू नका म्हणजे येस 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 आणि बघ चिमूवर लक्ष ठेव आणि हा चंद्रकांत पाटलांचा फोन मला त्याला सांग की सकाळीच निघालो म्हणून बर ओके हॅलो
आपण केस जिंकलो तर आपल्याला खूप मोठा फायदा होईल. नक्की जिंकाल तुम्ही. ठीक आहे, हातात घेता ना ते नक्की जिंकता, मला पूर्ण विश्वास आहे. गुड लक. बाय बाय. अच्छा बाय. जाईपर्यंत अगदी गडबड असते माझी. साहेब परत कधी येणार? आता 5-6 दिवस तरी राहतील मुंबईला. आज तुझ्या आवडीचं बनव ना काहीतरी. हो. आज वाचलास मग काय झालं? 5 दिवसांनी भेटशीलच की. रत्ना कांबळी हाजीर हो. रत्ना, ज्या दिवशी ही बलात्काराची घटना घडली त्या दिवशी तू चंद्रकांत पाटलांकडे कशासाठी गेलो होतीस? नोकरीच्या निमित्ताने. त्याने तुला बोलवलं होतं? हो, त्याने मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. किती वाजता? वेळ 10:30 दिली होती, पण ते आज कामाचा असं सांगून 8 वाजेपर्यंत बसवून ठेवलं. पॉइंट बी नोटेड मी लॉर्ड. बर, नंतर? नंतर नंतर जेव्हा मी आत गेले तेव्हा तुम्ही दार लावून घेतलं आणि अरे आणि माझ्यावर जबरदस्ती. शांत डोळ नको. शांत शांत. दॅट इज ऑल मी लॉर्ड. मिस रत्ना, तुम्ही असं म्हणालात की संध्याकाळी 6 इंटरव्ह्यूची वेळ दिली होती, बरोबर? हो. आणि तुम्हाला 8 आत बोलवण्यात आलं. हो. साधारणपणे ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू असेल तर तो 9:30 ते 5, फार तर 5:30 या वेळेत घेतला जातो, बरोबर? मग तुम्हाला 6 नंतर बोलवल्यानंतर तुम्ही नकार का नाही दिला? मला नोकरीची गरज होती. असं का? हो का? आमच्या घरात कमावणार कोणी नाही. माझ्या वडिलांना अर्धांगोळी झाल्यामुळे ते काम करू शकत नाही. मला लहान बहीण आहे, भाऊ आहे. म्हणजे पैशाची गरज होती. हो. म्हणजे पैशासाठी त्या संध्याकाळी काही करायची तयारी होती? कुठे जायची तयारी होती? म्हणजे आय मीन नोकरीसाठी पैशासाठी तुम्ही काही करायला तयार होता? हो लॉर्ड. पैशासाठी काही करायची तयारी होती असे याने आत्ताच कबूल केलेलं आहे. म्हणूनच माझे असेल चंद्रकांत पाटील यांच्यावर बलात्काराचा खोटा नादा आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलाय हे सिद्ध होतं. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझे विद्वान वकील मित्र शब्दांचे खेळ करून माझ्या आशीलावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतायत. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. थँक्यू. ठीक आहे मिस रत्ना, जेव्हा हा प्रकार घडला म्हणजे जेव्हा हा प्रकार केला गेला तेव्हा ऑफिसमध्ये कोण कोण होतं? वॉचमॅन, मॅनेजर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, चंद्रकांत पाटलांनी सगळं ऑफिस एकत्र करून मग तो प्रकार केला? नाही. मग तुम्ही मदत का नाही मागितली? ओरडला का नाही? का नाही? बोला बोला. मी मदत मागितली होती पण कुणी मदतीला आलंच नाही. मिलॉर्ड मिलॉर्ड मिलॉर्ड. किती किती विसंगत विधान आहेत. माझ्या निष्पाप अशिलाला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. कारण मिलॉर्ड, मिस रत्ना ही स्वतः एक स्त्री, चारित्र्यहीन आणि बच्चरण आहे. नाही. जी आपल्यावरच्या अत्याचाराचं नाटक करून पैसे लुबडण्याचा धंदा करते आणि आपल्या आजारी बापाचं आणि भावंडांचं पोट भरते. नाही. चांगल्या घरच्या स्त्रिया बलात्कार झाल्यानंतर विहिरीचा आश्रय घेतात असा कोरडा देऊन तमाशा नाही मांडत. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल मिलॉर्ड. वा मिलाड वा, चांगल्या घरच्या बायका कोर्टापेक्षा विहिरी जवळ करतात ही माझ्या विद्वान वकील मित्राने दिलेली माहिती मला नवीन आहे. पण असे जर वकील असतील तर ते दुसरे तरी काय करणार म्हणा. मिलॉर्ड, रत्नाच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला 8 वाजेपर्यंत बसवून ठेवून मॅनेजर आणि वॉचमॅनच्या सहाय्याने हा बलात्कार घडलाय. आता माझे विद्वान वकील मित्र पुरावे सुद्धा मागतील, आय विटनेस. पण बलात्कार कोणी चार चौघात करत नसतं ही गोष्ट आंधळ्या न्यायदेवतेला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चंद्रकांत पाटलांसारखे नराधम रत्नासारख्या करोड मुलींवर बलात्कार करत राहणार आणि त्या मुली विहिरी जवळ करत राहणार हे नक्की. बलात्काराचा पुरावा दिसतो तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यात, तिच्या ओघळलेल्या आसरात. आता मला फक्त एकच सांगा मिस्टर प्रभाकर करमरकर, रत्नाऐवजी जर तुमची बायको किंवा बहीर या केसमध्ये असती तर तुम्ही काय केलं असतं? मागितलं असतं तुम्ही पुरावे? मागितलं असतं तुम्ही बलात्कारचा वर्णन? सांगा, बोला ना बोला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड.
हे कोर्ट आहे, नाटकाचं थिएटर नाही. आणि असे पर्सनल इमोशनल मुद्दे सत्य झाकू शकत नाहीत. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. अँड द कोर्ट इज अर्जंट फॉर द डे. रत्नाऐवजी जर तुमची बायको किंवा बहीण या केसमध्ये असती तर तुम्ही काय केलं असतं? हॅलो, हा तुमचा नंबर लागला, जरा प्लीज इथे बोला. हा द्या. हॅलो हॅलो पण तू कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? फर्स्ट क्लास. आणि चिमू झोपली बिचारी, तुमच्याच फोनची वाट बघत होती. अरे अरे अरे, ए पल्लू, दार खिडक्या नीट लावल्यात ना? असं काय विचारताय? आणि हो, सखारा महिना आता. हो सखारा महिने का? त्याची खूप मदत होते मला. बरं ते जाऊ दे, तुम्ही कधी येताय? अगं पल्लू, ही केस इतकी अवघड आणि गुंतागुंतीची आहे की उद्या मी 2-4 पुरावे कोर्टात सादर करतोय, बघूया काय होतं. ते झालं की निघतो. ओके लवकर या. गुड लक. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. कशाला भाई सर? काही एक ऐकणार नाही मी तुझं, विश्रांती घे बघू तू. नाही भाई सर. मामा बरं नाही वाटत, ताप आलाय. आई डॉक्टरांना बोलवा लागेल, डॉक्टर आले कितना बरं वाटेल. तू काही घाबरू नको. अहो काय करताय? बघतोय मुलगा आहे का मुलगी. मुलगाच असणार. नाही नाही मुलगीच असणार. नाही मुलगाच असणार. नाही नाही मुलगीच असणार. मला मुलगा लई आवडतो. आवडून काय करायचंय, मोठा झाला की म्हातारे आई बापांना इसरतोय. हा मुलगी असली तर म्हातारपणी आई बापांची विचारपूस करते, त्यांची काळजी घेते. लॉर्ड, मी काही साक्षीदार सादर करू इच्छितो. त्यातला पहिला साक्षीदार आहे बहादूर वाशमन. बहादूर तुझ्या बाईंना ओळखतोस? नाही साहेब. यांना कधी ऑफिसमध्ये येता जाताना बघितलंस? कधीच नाही साहेब. थँक्यू साहेब. आता काय सांगायचं, यांना कोण नाही ओळखतो. म्हणजे या बाई भलत्याच पॉप्युलर, यांचं दार सर्वांसाठी खुलं असतं बघा. आमच्या सारख्यानं तर राहणं मुश्किल झालंय. नोकरी अहो वॅकन्सीच नाही तर इंटरव्ह्यू कसला घेऊन बसलात साहेब बोडक्याचा? अहो या बाईना मी ओळखत सुद्धा नाही. समोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी चंद्रकांत पाटील त्यांच्यावरचा आरोप सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित गृहस्थांवर असे गलिच्छ आरोप केल्याबद्दल कुमारी रत्ना यांना समज देण्यात येत आहे आणि चंद्रकांत पाटील यांना हे कोर्ट निर्दोष मुक्त घोषित करीत आहे.
कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू. अभिनंदन. थैंक यू वेरी मच. क्या बात है यार. मजा आला राव, मजा आला. आज तू मला नवा जन्म दिलास. गुन्हेगार असून सुद्धा आज तू मागशील ते तुला देईन मी. तू आज असा केस लढलास जसा काय तू स्वतः बलात्कार केलायस. वा वा, चलो ऐश करेंगे. चलो आले आले. अरे तुम्ही काय झालं? के जिंकलो, के जिंकलो, अरे अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या नावाचा दबदबा निर्माण झालाय. अशी की गोडी गोष्ट मी शक्य करून दाखवली. मिरॅकल. काय साहेब, कुठली केस जिंकला साहेब? बलात्काराची. अभिनंदन, बलात्काराची केस जिंकल्याबद्दल. अरे साहेब, माझ्याही गुन्हेगाराला पकडून सजा द्याल. हो नक्कीच. अरे पण सगळ्यांना त्याला पुरावा पाहिजे. पुरावा. पुरावा दिला तर द्याल त्याला जन्मठेप. आवळ्याल त्याच्या गळ्याला फास. हो नक्कीच. अरे सखाराम, मी तुझ्यासाठी. पण तरी पुरावा पाहिजे सखाराम. पुरावा सापडलाय मला. सापडलाय? होय. कितीही सराईत गुन्हेगार असला ना, तरी पुरावा मागे सोडून जातो. कोणता पुरावा? त्या गुन्हेगाराला. अरे मग किती कमाल करतोय तू सखाराम. त्याचं नाव सांग ना साहेबांना. मदत करतील त्या तुझी, शिक्षा मिळवून देतील त्या गुन्हेगाराला. नाही बाई साहेब, मी त्या दिवसाची वाट बघतोय. गुन्हेगार स्वतःहून आपला गुन्हा कबूल करेल. अरे आणि गुन्हेगाराला गुन्हा कबूल करावाच लागेल. येताय ना तुम्ही? चॉकलेट मामाने चॉकलेट खाल्लं खाल्लं. मामा आवडलं ना तुला चॉकलेट? आवडलं ना. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्य चव बदलले बघ. चल शाळेत जाऊया. चला. डॅडी टाटा. टाटा. अरे चिमू शाळेत निघाली का? चला मी चिमूला शाळेत सोडतो. नको, मामा सोडेल. मामा चलणारे बस ये. अगं हो हो, किती काही करताय तुम्ही. डबाने घेऊन जायचा आणि पापाने द्यायच्या मला. टाटा. चला टाटा. बाय बाय. सखारामची खरंच किती मदत होते मला. नाही तर तो याच्या आधी किती धावपळ व्हायची माझी. बिचारे खरंच खूप चांगला आहे. त्याचं जे छान जमला इथं. अहो मी काय म्हणत होते, त्याला पण इथेच ठेवून घेऊया ना. निघतो, उशीर झालाय. पण येताना काय आणू मी काही भाजी वगैरे? नाही नको, सखाराम आहे ना. मी जाईन त्याच्या बरोबर, त्याला घेऊन येईन. तुम्ही या शांतपणे. ओके बाय बाय. मामा जरा फिरा ना. हो फिरवतो. आणखीन जरा. हा नको पडशील. मला तुझ्याशी काही बोलायचंय. बोला ना, काही विशेष? हा.
दिवसापासून बोलायचं होतं, पण बोलू की नको बोलू, सांगू की नको सांगू अशी अवस्था झाली ती माझी। आईस्क्रीम घे ना। आईस्क्रीम? हा आता घेऊन येतो। मामा मी पण येते। नको नको मी इथंच खेळत, मी घेऊन येतो। सांगा ना काय झालंय प्रभाकर, मी काही दिवसांपासून बघते तुम्ही काहीसे अबोल झालात, काय झालंय? कसं सांगू तुला, आजपर्यंत आपण कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली आहे का? काय झालंय सांग ना। हे बघ पल्लू, पहिल्यांदा तुम्हाला क्षमा करायचीस। प्रभाकर मी सांगतो तुला, त्या दिवशी म्हणजे मागच्या महिन्यात मी एकटा गेलो होतो ना। केवढं लागलं रक्त येत आहे, आत घेऊन चला, आत घेऊन चला। कुठे जाय बेटा? मामा मला सोडून जाऊ नको। नाही ग, तुला सोडून कुठे जाणार? नाही बाळा, मामा तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही। या सखारांना माझं खरंच भरून टाकलंय, माझं असणं नसल्यासारखं झालंय। मामा। अरे बेटा, तू आज शाळेत नाही गेलीस? सुट्टी। कसली सुट्टी? अरे असं काय करतोस तू, आज राखी पौर्णिमा नाही का? अरे हो, पण मला माऊस नाही राखी बांधायला कोणी। मला सुद्धा बहीण नाही राखी बांधायला। मी नाहीये। पुन्हा असं नाही बोलायचं, चिनी चल आपण मामाला राखी बांधू। कधी म्हणायचं नाही कि मला बहीण नाही। आता दरवर्षी मीच तुला राखी बांधणार आहे। साहेब देवळात गेलेत। माझ्यासाठी चहा टाक। साहेब चहा। थांब सकरम, मला तुझ्याशी काही बोलायचंय। बरेच दिवस मी वाट बघत होतो, पण संधी मिळत नव्हती। मलाही अजूनही संधी मिळत नाहीये। मला मारण्याची संधी? मला माहिती आहे सखारम, तू इथं का आलास ते? मला इथं थार मारायला आलास ना, मग मारून टाक ना मला, माझा खून कर ना। तुला असं सारखं माझ्या माझ्या तोंडासमोर येऊन मला रोज रोज मरण खाती तूस। मी कबूल करतो सखारम, मी तुझ्या बायकोवर अत्याचार केला। अत्याचार नाही, बलात्कार। सकाराम,
माफी कबूल करतो सकाराम, मी तुझ्या बायकोवर बलात्कार केला, मी तुझ्या बाय पण मी असा माणूस नाही सकाराम, मी असा माणूस नाही। मला माहित नाही काय घडलं त्या रात्री, कुठला सत्ता माझ्या अंगात संचला आणि मी सकाराम, मी तुझा गुन्हेगार आहे, मी तुझा गुन्हेगार आहे, मला वाटेल ती शिक्षा दे, मला मारून टाक, गुन्हेगार आहे। पण असं माझ्या घरात राहून मला रोज रोज असा फासार चढवू नकोस रे सकाराम। तू आल्यापासून मला सारखी भयानक भीती वाटते, जेवण खाण्यात लक्ष नाही, कामात लक्ष नाही, कामावर गेलो तर सारखे घरचे विचार येतात। तू माझ्या पल्लूला तिला काय सांगू नको सकाराम, माझे पल्लू सकाराम, मी माझ्या पल्लूवर खूप प्रेम करतो रे, तिच्या नजरेत मी राम आहे, तिच्या नजरेत तू मला रावण बनवू नकोस प्लीज सकाराम, प्लीज सकाराम मला एकच शिक्षा दे, मला मारून टाक, मला मारून टाक सकाराम। को संकष्टीच्या दिवशी एवढी गर्दी असते ना देवळात, हल्ली नेहमीच असते। म्हण काय हो तुम्हाला, काय झालं एवढे का गंभीर आहात तुम्ही? नाही तसं काही नाही, हा म्हणत होता की मी गावाला जातो म्हणून। काय गावाला? काय सखाराम काय ऐकते मी, गावाला कशाला जायचं तुला, हे घर परकं वाटत? पुण्याचा विचार मनात सुद्धा आणायचा नाही, घे प्रसाद घे, चलची मी। आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, आपल्यामुळे उगाच कोणाला त्रास व्हायला नको। Ding ding।
पाटील बोलतोय. हा पाटील बोला बोला. उद्या येतोय भेटायला. काय तुमच्या फीस घेऊन आपण राहणार कुठे? अरे तेच तर सांगायला फोन केला. कुठेतरी चांगलं हॉटेल बुक करा. वेल 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 नाही नाही हॉटेल आहे. माझ्या परिचयाचं आहे. अगदी परिचयाचं आहे. कुठलं? माझा बंगला. अरे अरे नको नको माझं ऐक. उगाच नको. हा उद्योगपती संकोच करू नका. आमच्याकडे राहायला या. ओके आमचं घर नाही आवडलं तर हॉटेलवर जा. ठीक आहे बाहर. ठीक है चलो फिर मिलेंगे. ओके ओके बाय. पल्लू उद्या चंद्रकांत पाटील येतोय. आपल्याच घरी राहायला बोलवलंय. तेव्हा जरा जेवण खाण तब्येतीत होऊ दे. पाहुणे नवीन आहेत का आपल्याला? गुड नाईट. ओके गुड नाईट. सखारा आज काहीतरी स्पेशल डिश बनव. काय खास गोष्ट वाटतं? यांचे खास मित्र येणार आहेत मुंबईहून. काळजी कर नका. स्पेशल मध्ये स्पेशल डिश बनवतो. काळजी मी करतच नाही रे. तुझ्या हातात चांगलीच चव. आता मला कळलं प्रभाकरच्या प्रकृतीचं रहस्य. काय सुंदर स्वयंपाक करते आमची ही सुंदर वहिनी. स्वयंपाक वहिनी नाही केला. आमच्याकडे तो हा सकाराम आहे ना त्याने केला. नाही नाही तरी सुद्धा वहिनी सुंदर आहेच. वा पाटील आमच्या दोघांची स्तुती जरा जास्तच चालली आहे. फीचे पैसे आणले नाहीत वाटत? हा नो 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 नो. आपण व्यवहार आणि भावना दोन्ही वेगळे ठेवतो. गुड गुड गुड. पुरे 3 लाख आणून ठेवलेत. 3 लाख? हा अहो तुमचा जीव वाचवलाय मी. आणखी 2 लाख द्यावे लागतील. बरं 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 देऊ ना. आणखी ते घेणार तुम्ही? नो थँक्स. एक्सक्यूज मी. अरे बाबा हे एवढ्यावर थांबणार नाहीये. पुन्हा कुठे अडकलो ना म्हणून थोडे पैसे उधार ठेवून देतो. हा नंतर देईन. काही कर बुवा पण पुरावा मागे ठेवू नको. तुझ्या केस मुळे मला भयंकर त्रास झालेला आहे. बर बर. हो वकील साहब आज कोर्ट को छुट्टी. जाऊया बाहेर कुठेतरी. चलो ना. काय मजा आलाय राव. काय दमलंय यार. मजा आला. पण तू काहीच केलं नाही. नुसता बसला होता बाहेर एखादा पारे कार्यासारखा. काय रे तू कधी कुणावर अन्याय केला की नाही? म्हणजे म्हणजे स्वतःची बायको सोडून दुसऱ्या बाईकडे कधी बघितलं की नाही? क्या बात आहे क्या बात आहे. मला एक सांग तिच्या परवानगीनी की बळजबरीनं?
अरे वेल्डन वेल्डन, तू तर माझ्याही पुढे गेला जा. वा 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 वा. हे पण आपले तत्व आहे. एखादे भाई आपल्याला आवडली ना, मग कुठल्याही परिस्थितीत आपण नाही सोडत तिला. आणि मग ते निस्तरण्याकरता आमच्याकडे येतात. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे आय डोंट केअर यु नो. चल 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 चल. चला 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 बाबा चला. अरे 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 काय झालं? पेट्रोल संपलं मला वाटत. आता बघूया. बोमलाच्या आयला जवळपास पेट्रोल पंप पण नाही. नाही ना, मला काय करायचं? हे एक मिनिट एक मिनिट, मला जरा विचार करू दे. आता रिक्षा आली. रिक्षा रिक्षा. तुझा पलूला सांग सखारामला पाठवून दे म्हणून. अरे काम करूया ना, तुझा मी इथे थांबतो. तुझा. अरे नको तुझा, मी बघतो काय करायचं ते. जा मग आपण दोघे जाऊ ना. अरे गाडी अशी रस्त्यावर कुठे टाकून येऊ? असं म्हणतो. जा जा तुझा, मी बघतो काय करायचं. जा असं म्हणतो. जा ठीक आहे. चला प्रभात नगर करमळकर बंगल्याला घ्या. चला साहेब कुठे आमचे? तुझ्या साहेबाची गाडी बंद पडली आहे, पेट्रोल संपलंय, जरा मदत कर, मी जरा फ्रेश होतो. पेट्रोल संपलंय. पेट्रोल कॅन मिळायला पाहिजे. अहो कशाला पाहिजे? मी आहे ना. सखाराम नाहीये, गेलाय बाहेर. इथे नाहीये. जवळ जवळ. क्षणात होई राग अनावर, जणू नराचे होई जनावर. क्षणात होई राग अनावर, जणू नराचे होई जनावर. आता तामसी कधी न बघतो, पापाचा आरता हो. माणूस आता माणूस तसा, माणूस आहे कसा. वकिलांच्या बंगल्यात ना बोलते. तुम्ही लवकर या.
बायकोला नाही वाचवू शकलो, बहिणीला तरी वाचवलं, यातच आनंद आहे मला. ए सखाराम, अरे कुठे आहे तू? तिकडे माझी गाडी आहे. पलू पलू खयर, तुमच्या का चंद्रकांत ते हैवान आलं, माझ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पलू असं खराब होतं म्हणून मी वाचले, त्याने त्याला मारलं म्हणून मी वाचले. त्याच्या रूपाने देवच उभं राहिला माझ्या मदतीसाठी. सखाराम, हे सखाराम, अरे तू कुठल्या मातीचा घडलायस रे? अरे वासनेच्या भरात तुझ्या शांतीवर मी बलात्कार केला, तुला आत्महत्या करायला कारणीभूत मी सरलो मीच, आणि तू आज तुझा स्वार्थ दूर ठेवून माझ्या पलूला वाचवलंस रे? म्हणजे पलूला वाचवलंस सखाराम? अरे वकील असून मला माणूस आणि जनावरातला फरक नाही कळला, पण तू देव माणूस आहे बाबा, देव माणूस आहे, तुझा तुझा संसार उद्धवस मी केला सखाराम, मी केला. प्रभाकर तू काय ते मी प्रभाकर आय कांट बिलीव्ह दिस. सांग सगळं खोट आहे. नाही बोललं मी, बोललं मी, मी आज तुझ्यासमोर कबूल करतो. सकारामच्या बायकोवर मी बोललो, मी काय झालं मला माहित नाही, पण त्या रात्री कुठला सैतान माझ्या अंगात संचारला आणि मी ती माझा संयम हरवून बसलो. बोललं मी माफी मागतोस तू प्रभाकर, काय बोलतोस तू? अरे त्या रात्री आपली गाडी बिघडली होती, त्या रात्री मी सुद्धा सखारामकडे होते अख्खी रात्र, पण त्यांनी माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही, बहिणीसारखा वागवलं त्यांनी मला. आणि तू संयम पाळू शकला नाहीस प्रभाकर, माणूस आहेस का कोण आहेस तू? आणि तो तो तुझा मित्र, मित्र म्हणायचा असतं तू त्याला? त्या नराधमाला बलात्कारच्या केस मधनं वाचवलं होतंस ना तू, त्यानं तुझ्याच बायकोवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. माणूस कसला राक्षस होता तो, त्याला मारून सखारामनं कितीतरी लेखी सुनांची अब्रू वाचवली. आणि तू सखाराम, तुला तर सगळं कळलं होतं, माहित होतं तुला की माझ्या नवऱ्याची चूक आहे, तर तू का नाही धडा शिकवलास त्याला? का नाही शिक्षा घडवून आणलीस त्याला? का असं आतल्यात घुस म्हणत राहिलास तू? आम शेम राहू यू, मी नाही राहू शकत या घरात, मी ते घर सोडून निघून जाते. थांब दही, थांब. तू म्हणालीस इतके दिवस मी बदला का नाही घेतला, आणि विचारणा करत चंद्रकांतला ठार मारलं, कारण काही गुन्हा एकच असला तर शिक्षा गुन्हेगाराला भोगू द्यायची असते, गुन्हा सारखा असला तरी गुन्हेगार सारखे नसतात. मी तर आलो होतो प्रभाकरना ठार मारायला, मग विचार केला
त्यांनी हा गुन्हा मोहाच्या क्षणापाई केला. त्या क्षणी त्यांना सैतानानं घेरलं होतं. पण चंद्रकांत आतून बाहेरून सैतान होता, नराधम होता. हा गुन्हा केल्यावर प्रभाकरराव खूप तळमळले, पश्चातापाच्या आगीत होरपळले. हीच त्यांची शिक्षा. पण मला खात्री येत आहे, यापुढे कितीही मोहाचे क्षण आले तरी प्रभाकरराव घसरणार नाही. पण नराधम चंद्रकांत आयुष्यभर बलात्कारच करत राहील म्हणून मी त्याला ठेचून काढला. आणि ताई, प्रभाकरावनं मारून काय झालं असतं? त्याला वेदना झाल्या असत्या आणि ते निघून गेले असते कायमचे या जगातून. पण उद्ध्वस्त झाले असतेस तू, मी झालो होतो तसा शांता गेल्यावर. आयुष्यातले जोडीदार गेल्यावर काय दुःख होतं ते ठाऊक आहे का मला? आणि ते तुझ्या पत्रात टाकू. प्रभाकरावांनी गुन्हा केला त्याची शिक्षा मी चिवडेला कशाला देऊ? तुम्ही दोघांनी मला प्रेम दिलं, माया दिलीत, त्याची परस्पर मी अशी करू? ताई, जगात सगळ्यांनाच देव बनता येत नाही, पण माणूस बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? सखाराम, रडू नकोस ताई, रडू नकोस. प्रभाकरराव, आता एकच गोष्ट करा, यापुढे दोषीला निर्दोष आणि निर्दोषाला दोषी ठरवण्याचं पाप करू नका. ताई येतो मी. ताई, तुरुंगात राखी बांधायला विसरू नकोस. गोष्ट करून सुनणार, तू परत येणार ना? चंद्रकांतची हत्या तू केलीस हे तुला मान्य आहे? होय, दुर्दैवाने माणूस एकदाच मरतो, नाहीतर त्या नराधमाला मी परत परत ठार मारला असता. पण कायदा हातात का घेतला? जर न्यायालयात न्याय मिळाला असता तर मी कायदा हातात नसता घेतला. जयेश साहेब, आम्ही गावाकडची माणसं, आम्हाला एकच ठाऊक आहे, स्वतः अत्याचार करायचा नाही आणि दुसऱ्याला अत्याचार करू द्यायचा नाही. चंद्रकांतचा खून करून मी शेकडो स्त्रियांची अप्रू वाचवली आहे. आता जरी मी आयुष्यभर जेलमध्ये राहिलो तरी मला वाईट वाटणार नाही. मयत चंद्रकांत पाटील याच्या निर्घृण हत्येबद्दल आरोपी सखाराम धोंडी यादव यास हे कोर्ट इंडियन पिनल कोड क्रमांक 314 च्या अनुसार 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि रुपये 15,000 दंड ठोठावित आहे. बोला, काही देऊ? गरम गरम चाय देऊ का? नाही, आम्हाला सखारामला भेटायचंय. सखा दादा बसतात, औत्या काय बसलेत? हा या. करून घेतली असेल माहिती आहे तुला, रक्षाबंधन आहे. मी गेले ते तुरुंगात राखी घेऊन
पण तिकडे कळलं की तुला तुझं काही एक ऐकलं नाही होत सखाराम, पाच झालं खूप ऐकलं आम्ही तुझं, आता तू आमच्या बरोबर घरी येणार आहेस, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे, निकिताची ही इच्छा आहे. हो मामा, तुम्हाला यावंच लागेल. मामा मामा सखाराम जीवन घर संसारी सात्विक देता मार्ग दाखवी सत्याचा वारसा हो माणूस कसा माणूस असावा असा माणूस कसा माणूस असावा असा माणूस कसा माणूस असावा असा.